आमच्याकडं 100 रोबोट आहेत आणि 100 रोबोट विविध क्षेत्रात काम करतात. पार्ट मिसिंगचं इन्स्पेक्शनचं काम करतात, वेल्डिंगचं काम करतात. एक आम्हाला अशी कल्पना सुचली की आपण गणपतीच्या आरतीला का नाही रोबो इन्व्हाईट करायचा, तर आम्ही रोबो इन्व्हाईट करून आरतीसाठी रोबो इन्व्हाईट करून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला की मेटल मॅन ऑटो जागतिक जे कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये एनी टाईम प्रत्येक वेळेस सक्षम आहे, हा संदेश देण्याचा आम्ही एक प्रयत्न केलेला आहे. पहिल्यापासून जी काही या ठिकाणी मालक आणि कामगार आणि कर्मचारी या ठिकाणी गणपती उत्सवापासून आम्ही सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला जी लेझिम असेल किंवा विविध वन टाईम हे कार्यक्रम असेल, संगीत खुर्ची असेल, असं वेगवेगळ्या माध्यमातून हे झालेलं आहे मेटलमॅनची. आता जी आहे ती टेक्नॉलॉजी बदलली, त्यामुळं ह्या रोबो आरती करण्याचं जी संकल्पना आहे, श्रीकांत मुंद्रा सरांनी सांगितलेलं आहे की टेक्नॉलॉजी जसजशी बदल तसं तुमच्यामध्ये सुद्धा बदल घडला पाहिजे. आणि इथली प्रत्येक कामगार आणि कर्मचारी ही सगळं त्यांच्या बदलण्याच्या आणि परिस्थितीवर मात करण्याच्या ह्या दृष्टीनं चालतो आहे आणि बदल हा स्वीकारतो आहे.